नीलम एक मध्यम वयाची स्त्री, दिसायला सुरेख आणि मनमिळावू स्वभावाची. तिच्या रंगाप्रमाणेच नितळ मनाची ती बाई, स्वभावाने जितकी प्रेमळ तितकीच दयाळू देखील. कधी कोणाच्या आल्यात न गेल्यात, ना आद्यात न मद्यात, पण दुर्दैवाने तिचा नवरा तिच्या उलट स्वभावाचा होता. खमेंडी आणि उद्धट स्वभावाचा तो माणूस. वडिलोपार्जित संपत्तीचा त्याला खूपच गर्व होता आणि त्याच पैशांच्या जीवावर तो माजला होता. त्याला अनेक व्यसनं होती. बाईपासून ते अगदी बाटलीपर्यंत त्याला सगळे नाद होते. कधी कधी तर तो नीलमच्या समोरच एखाद्या परस्त्रीला घेऊन येत असे आणि बंद खोलीत नको ते करत असे. हे सगळं बघून नीलम मात्र नशिबाला दोष देऊन एकांतात रडण्याशिवाय दुसरं काही करत नसे. बघायला गेलं तर ती तरी काय करणार बिचारी. तिचं ऐकायला या जगात कोणी नव्हतं. तसे तिच्या आई वडील जिवंत होते, पण वयोमानाने ते देखील आजारी असत. आणि ह्या वयात त्यांना हे सगळं सांगून जिवंतपणी मरणयातना देणं तिला पटत नव्हतं. म्हणूनच बिचारी सगळं निमूटपणे सहन करत होती. त्यात लग्नाला 10 वर्ष होऊन सुद्धा अजून घरात पाळणा हल्ला नव्हता आणि याच कारणाने तिच्या नवऱ्याचे बोल तिला ऐकावे लागत असत. घरात नोकर चाकर गाडी घोडा सगळ्या सुखसोयी होत्या. फक्त मानसिक सुख मात्र नीलमच्या नशिबातच नव्हतं. बिचारी प्रत्येक दिवस रडून रडून ढकलत होती. तिची दया काढणारं आपलं असं कोणीच नव्हतं. पण एक माणूस असा होता की परका असून तो तिला आपलासा वाटायचा. तो म्हणजे तिचा नोकर राजू. राजू हा गेली 5 वर्ष तिच्या घरात काम करत होता. राजू वयाने भले 25 वर्षाचा होता, पण 50 वर्षाच्या थोरल्या पुरुषा इतकाच समंजस होता. त्याला त्याच्या मालकाचा म्हणजे नीलमच्या नवऱ्याचा स्वभाव पटत नव्हता. पण तो तरी काय करणार बिचारा, तो फक्त एक नोकर होता. त्याला नीलमची फार दया येत असे. नवऱ्याशी भांडण झाल्यानंतर मुसमुसून रडणाऱ्या नीलमला तोच आदर देत असे. पण त्याचा हाच आदर नीलमला एक दिवस एवढा आपलासा वाटू लागला की नीलम आणि राजू एकरूप झाले. तो दिवस नीलम आणि राजू कधीच विसरू शकणार नाहीत. त्याचं झालं असं 20 फेब्रुवारीचा तो दिवस उजाडला. 20 फेब्रुवारीला नीलमच्या लग्नाचा वाढदिवस असायचा. हा दिवस नीलमसाठी आजकाल फार काही महत्वाचा राहिला नव्हता, कारण याच दिवशी तिचं लग्न होऊन ती या दुःखात अडकली होती. पण ह्या वर्षीची 20 फेब्रुवारी नीलमच्या आयुष्यात एक वेगळं वळण घेऊन येणार होती. एवढे दिवस मनात दुःख साठवून असणाऱ्या नीलमचं मन आणि शरीर दोन्हीही मोकळं होणार होतं. संध्याकाळची वेळ होती. नीलम तिच्या नवऱ्याची वाट बघत बसली होती. वाट बघता बघता रात्र झाली, तरी तिचा नवरा आला नव्हता. निदान आज लग्नाच्या वाढदिवशी तरी तिचा नवरा तिच्यासोबत बसून 2 घास जेवेल आणि 2 शब्द प्रेमाने बोलेल एवढीच माफक अपेक्षा तिची होती. म्हणून ती एवढा वेळ तिच्या नवऱ्यासाठी जेवण करायची थांबली होती. बराच वेळ वाट बघितल्यावर तिचा नवरा आला, पण येताना एकटा नाही आला. त्याच्यासोबत एक 20 वर्षाची देखणी मुलगी होती आणि तो दारू पिऊन टूल होता. निदान आजच्या दिवशी तरी तिचा नवरा नीट वागेल या अपेक्षित असणारा नीलमचा राग त्या मुलीला बघून अनावर झाला आणि तिने रागातच त्या मुलीचा हात पकडून तिला घराबाहेर काढू लागली. पण तेवढ्यात तिचा नवरा मध्ये आला आणि त्याने नीलमच्या जोरदार कानशिलात लगावली. तशी नीलम बाजूला जाऊन पडली आणि तिचा नवरा त्या मुलीला घेऊन खोलीत निघून गेला आणि खोलीचा दरवाजा बंद झाला. मित्रांनो, आता मात्र नीलमला हे सगळं सहन झालं नाही. एका परक्या बाईसमोर आपल्या नवऱ्याने आपल्यावर हात उगारला याच विचाराने ती आतून पेटून उठली आणि थेट किचनमध्ये शिरली. रागाच्या भरात घरात आणून ठेवलेलं हुंदीर मारायचं औषध तिने बाहेर काढलं आणि आता ती ते खाणार तोच तिचा हात कोणीतरी पकडला. बघते तर तो राजू होता. राजूने तिच्या हातातलं औषध काढून घेतलं
आणि म्हणाला, अहो बाईसाहेब, हे काय करताय तुम्ही आणि कोणासाठी हे करताय? त्या माणसासाठी ज्याने तुम्हाला कधी समजून घेतलं नाही, ज्या माणसाला तुम्ही जिवंत असताना काही फरक पडत नाही, त्या माणसाचं तुम्ही मेल्यावर काय बिघडणार आहे? उलट त्याच्यासाठी ते बरंच होईल. बाईसाहेब, आयुष्य एकदाच मिळतं, ते असं संपून कसं चालेल? राजू असं म्हणताच नीलमच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तिने राजूला मिठी मारली आणि रडत बोलू लागली, सांग ना रे राजू, कोणासाठी जगू मी? कोण आहे माझ्या या जगात? असं म्हणून ती राजूला मिठी मारून जोर जोरात रडू लागली. सुरुवातीला राजूने तिला मिठीत घेऊन रडू दिलं आणि तिचा भर ओसरल्यानंतर तो तिला म्हणाला, बाईसाहेब, एक गोष्ट सांगू का तुम्हाला? तुम्ही असं का म्हणताय तुमचं या जगात कोणी नाही म्हणून? मी आहे ना तुमच्यासाठी. खरं सांगू बाईसाहेब, तुम्ही मला खूप आवडता. एवढे दिवस ही गोष्ट तुम्हाला सांगायला माझी हिंमत होत नव्हती, पण आज हिंमत करतोय. मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो, तुम्ही फक्त हो म्हणा. राजूचं हे बोलणं नीलमसाठी धक्कादायक होतं, कारण ती 40 इतली बाई आणि राजू 25 वर्षाचा कोवळा पोर. कसं काय जमेल हे, याच विचारात ती होती. तेवढ्यात राजूने तिच्या मुलायम गालावर त्याचा हात फिरवला आणि ती त्याच्या स्पर्शाने वितळून गेली. खूप वर्षानंतर कोण्या पुरुषाचा प्रेमळ स्पर्श तिला भेटला होता आणि त्याचमुळे कदाचित तिला राहवलं नाही, म्हणूनच तिने स्वतःला राजूच्या स्वाधीन केलं. आता हळूहळू ते दोघेही एकमेकांच्यात गुंतून पडले. आता ते दोघेही एकमेकांना आपलंसं करायला उतावळे झाले होते. त्या दोघांना एकजीव होण्यापासून आता कुणीही थांबू शकणार नव्हतं. त्यांना एकरूप होण्यासाठी अडथळा आणणारे त्यांचे कपडे त्यांनी केव्हाच काढून फेकून दिले होते आणि ते त्या सुखाच्या दिशेने प्रवास करायला निघाले होते, ज्या सुखासाठी ते दोघेही सुखले होते. आता हळूहळू राजू पुढाकार घेत त्याने मागे पुढे कंबर हलवायला सुरुवात देखील केली आणि त्याच्या या कृतीने नीलिमा देखील मागची सगळी दुःख विसरून त्या प्रसंगाचा आनंद घेऊ लागली. आणि आता ती वेळ जवळ आली. दोन फडफड करणारे जीव एकदाचे शांत झाले. आज नीलिमा खूपच खुश होती आणि राजू तर आनंदाने 7व्या आसमानात पोचला होता. आता हळूहळू त्यांचं सूत इतकं चांगलं जुळलं की त्या सुताचा आता दोरखंड झाला होता. आजकाल नीलमला तिच्या नवऱ्याने दिलेल्या दुःखाचा बिलकुल त्रास होत नव्हता, कारण तिच्या दुःखावर फुंकर मारायला तिला राजूसारखा तरुण भेटला होता. एखाद्या प्रेमी जोडप्यासारखे ते लपून छपून एकमेकांना सुख देत आणि घेत होते. पण म्हणतात ना, कोंबडं कितीही झाकलं तरी ते आरवायचं राहत नाही. तशी त्या दोघांची ही प्रेमाची लपाछपी फार काळ लपून राहिली नाही आणि त्यांचं हे प्रकरण नीलमच्या नवऱ्याला समजलं. आता त्यांच्या कहाणीचा अंत अटळ होता. पण एक दिवस असं काही घडलं की ज्याची अपेक्षा नीलमच्या नवऱ्याने स्वप्नात देखील केली नव्हती. एके रात्री नीलमचा नवरा दारूच्या नशेत असताना राजू नीलमला घेऊन पळून गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नीलमचा नवरा बघतो तर घरातील मोठ्या रकमेची चोरी करून नीलम आणि राजू फरार झाले होते आणि नीलमचा नवरा हताश होऊन हात चोळत बसला होता. आजगायत नीलम आणि राजू कुठे आहेत याचा शोध कोणालाच लागला नाही.